नमस्कार, आपल्या सगळ्यांचं फूडीज आणि ट्रॅव्हलर्सवरती खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नॉनव्हेज स्पेशल रेसिपी कीमा उंडे. सो हे जे कीमा उंडे आपण बनवणार आहोत हे एकदम सोलापूर स्टाईलनी बनवणार आहोत आणि हे आमच्या आजींनी बनवलेले आहेत. सो एकदम आजींची जी स्पेशल सिक्रेटवाली रेसिपी आहे ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. सो ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहेत एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे आणि दोघांना मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता आम्ही इथे हे उकळमध्ये वाटतो आहे, तुम्हाला जर हवं असेल तुम्ही मिक्सरमध्ये हे वाटू शकता. आणि ते जे मिश्रण आहे ते आपल्याला ती जी पेस्ट केलेली आहे ती बाजूला काढून घ्यायची आहे. आता हा जो खीमा आहे हा तुम्हाला मटण दुकानामध्ये तुम्ही खीमा चॉप करून द्या म्हणलं तर ते इझिली तुम्हाला तिथे मटणाच्या दुकानामध्ये अवेलेबल होईल. खीमामध्ये ॲड करण्यासाठी तुम्हाला इथे फुटाणे जे आहेत त्याची पावडर करून घ्यायची आहे. तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे बेसनसुद्धा यूज करू शकता. तर हे साधारण आपल्याला 1 बोल इतकं लागणार आहे. सो हे पण उकळमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे उकळ नसेल काही प्रॉब्लेम नाही आहे, जे आपण सगळं उकळमध्ये करतो ते तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा इथे करून घेऊ शकता. सो आपली फुटाण्याची जी पावडर आहे ती पण बनवून इथे रेडी आहे. बेसिकली बेसन किंवा फुटाण्याची पावडर ही आपण यूज करतोय ती जे कीमाचे आपण बॉल्स बनवणार आहोत ते एकजीव असे व्यवस्थित होण्यासाठी, म्हणजे ते जे मिश्रण आहे ते एकजीव व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला बेसिकली लागणार आहे. सो इथे जे मटेरियल आम्ही दाखवतोय ते सगळं 1/2 किलो कीम्यासाठी आहे. सो हा 1/2 किलो कीमा आहे. आता हा कीमा त्या उकळीमध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्ही तो मिक्सरमध्ये ह्या मुमेंटला टाकून घ्या जर तुम्ही मिक्सर यूज करणार असाल. आणि तो कीमा टाकल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला काही रॉ मसालेज, म्हणजे जे आपण हळद तिखट मीठ जे आपले रेग्युलर मसाले आहे ते मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर इथं 1 टेबलस्पून इतकी हळद ॲड केली आहे. त्याच्यानंतर ना 1 टेबलस्पून इतका आपण काळा मसाला घेतला आहे आणि जवळपास 1/2 किलोसाठी आपल्याला 5 ते 6 आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे. आता हे सोलापूर स्टाईलमध्ये असल्यामुळं हे थोडंसं तिखट होणार आहे, झणझणीत होणार आहे. सो तिखट तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि म्हणजे आपली जी लसूणची पेस्ट आहे ती इथे 1 टेबलस्पून इतकी टाकली आणि त्याच्यानंतर जी पेस्ट आपण कोथिंबीर आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती हिरवी पेस्टसुद्धा इथे 1 टेबलस्पून इतकी टाकलेली आहे. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून इतकं आपण इथे तेल टाकलेलं आहे आणि आता हे सगळं जे आहे हे आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. सो आधी तुम्ही ते सगळं हाताने एकत्र करून घ्या आणि नंतर ना आपल्याला ते व्यवस्थित त्या उकळीमध्ये आपल्याला ते सगळं कुटून घ्यायचं आहे की जेणेकरून जे काही मिश्रण आहे ते बॉल्स बनण्यासाठी एकदम व्यवस्थित असं एकजीव होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही ते उकळीमध्ये कुटता किंवा मिक्सरमध्ये कुटता त्यावेळेस त्या मिश्रणाला स्वतःचं पण असं एक तेल सुटतं जेणेकरून जे बॉल्स आहेत ते एकदम परफेक्ट बनतात. सो आता हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आजींनी इथे आणि आता त्या सगळं ते कुटायला चालू करतात. सो एकदम व्यवस्थित मस्त एकजीव असं करा. आणि माझं सजेशन असं की मिक्सरमध्ये करण्याच्या ऐवजी जर तुमच्याकडे अशी उकळ वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्राय करा, खरंच खूप सुंदर लागतं. म्हणजे ते जे टेस्ट आहे ती एकदम ऑथेंटिक टेस्ट तुम्हाला मिळते आणि खूप छान लागतात हे. सो मी स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे आणि मला खूप आवडलं आहे. मीन्स हे जे कीमा उंडे आहेत ते मी फर्स्ट टाईम खाल्ले. सो मला खूप जास्त आवडलेत. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि बघा हे किती छान असं एक त्याला कलर आलेला आहे सगळं मिश्रण टाकल्यानंतर न. आणि त्याच्यामध्ये आता आपण जे फुटाण्याची पावडर करून घेतलेली आहे ती टाकणार आहे. सो बेसिकली आपले जे बॉल्स आहेत ते व्यवस्थित बनण्यासाठी आपण ते यूज करतो आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बॉल्स बनण्यासाठी आपल्याला जी काही ग्रीप लागते ते बेसिकली आपल्याला त्याच्यामुळे मिळणार आहे. सो तुम्ही जसं मी सांगितलं आधीच की इथे तुम्ही बेसनसुद्धा यूज करू शकता जर तुमच्याकडे फुटाण्याची डाळ नसेल तर. सो हे सगळं आपण एकत्र करून घेतलं. त्याच्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकले. हे तेल जसं तुम्हाला गरज असेल तुमच्या ह्याच्यामध्ये तसं तुम्ही ते ॲड करू शकता. सो बेसिकली जे तुमचा कीमा आहे तो अशा प्रकारे दिसायला हवा की त्याच्यामध्ये थोडंसं तेल सुटायला हवं, ठीक आहे. आणि मग त्याचे छोटे छोटे तुम्हाला हवेत तसे ज्या साईजमध्ये तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये असे गोळे करून घ्या.
तो एक एक जसं आपण जामून बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला इथे गोळे करायचे किमा बॉल्स. सो हे इथे एक एक करून आजी करतात. हे किमा उंडे जे आहेत हे तुम्ही भाकरीबरोबर पण खाऊ शकता किंवा तुम्हाला चपातीबरोबर आवडत असतील तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता. हे भाताबरोबर पण खूप सुंदर लागतात खायला. सो एकदम हटके रेसिपी आहे आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्हाला जर किमा आवडत असेल आणि तुम्ही जर की कधी इवन कधी तुम्ही खाल्लं पण नसेल ना तरी पण ही आमच्या आजींची जी स्पेशल रेसिपी आहे ती तुम्ही ट्राय करा. आणि खूप भारी सिक्रेट रेसिपी आहे जी आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला किमाची ह्याच्यापेक्षा सोपी रेसिपी कुठं सापडणार नाही किमा उंड्यांची. सो तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या इथे. सो इथे आपण आता दोन टोमॅटो जे आहेत ते चिरून घेतलेले आहेत, जे की आपल्याला ग्रेव्हीसाठी किंवा आपण जे थोडंफार जे फ्राय करणार आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला बेसिकली लागणार आहे. सो हे टोमॅटो आपण आता तेलामध्ये टाकून घेतलेत आणि मस्त त्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहे. सो मस्त असं फ्राय करून घ्या. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण किम्याचे जे बॉल्स केले होते, जे उंडे बनवले होते, ते प्रत्येक जे उंडे आहेत ते एक एक करून त्याच्यामध्ये सोडायचे. सो एकदम अलगद सोडायचं आहे ते, अगदी निवांत असं तुम्ही हळूहळू सोडा की जेणेकरून ते जे असतात ते खूप नाजूक असतात आणि तुम्ही जेवढं त्याला सॉफ्टली हँडल करात ते तितके छान तुमचे नंतरनं शिजल्यानंतरनं त्याचा शेप राहील. सो त्याला आता आपण थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवणार आहे. एक 10 मिनटं तुम्ही ते ठेवा, ज्याच्यामध्ये आपण ते ज्याच्या जी प्लेट आपण त्याच्यावरती ठेवतो आहे त्या प्लेटवरती थोडंसं पाणी ठेवा की जेणेकरून ते पाणी जे आहे ते गरम होईल आणि बॉल्स जे आहेत ते खाली करपणार नाही आहेत. आणि हे जे पाणी आहे हे आपण परत यूज करणार आहे, जे आपण उंडे शिजवण्यासाठी जे पाणी आहे जे लागते ते पाणी आपण तेच पाणी जे आपण झाकणात टाकले तेच पाणी आपण यूज करणार आहे. की ते जे पाणी आहे ते गरम पण होतं आणि त्याला जे आहे ते जी प्लेट आपण उंडे ठेवण्यासाठी यूज केली आहे त्याचा जो मसाला लागलेला आहे त्याच प्लेटमध्ये आपण ते पाणी पण ठेवलं आहे. सो तो मसाला पण यूज होऊन जातो. सो इथे ते पाणी जे आहे ते टाकलेलं आहे. जसा तुम्हाला रस्सा करायचा असेल तसा करा. इथे आम्ही जास्त रस्सा बनवलेला नाही आहे त्याचा, आम्हाला थोडे ड्रायच खायचे होते म्हणून आम्ही इथे साधारण एक बोल इतकं पाणी टाकलेलं आहे. पण तुम्हाला जर अजून रस्सा हवा असेल तुम्ही अजून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. सो आता बघा ह्याच्यात पाणी टाकले आणि आता पाणी टाकून परत त्याला शिजवून घेतलं आहे. साधारण किमा शिजण्यासाठी तुम्हाला एक 15 मिनटं त्याला शिजवून घ्यावं लागतं आणि शिजल्यानंतर ना तुम्हाला त्या उंड्यांचा शेप जो आहे तो थोडासा खुलल्यासारखा दिसतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येतं की आता हे शिजलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले जेव्हा बनवलं होतं त्यावेळेस असे कम्प्लीट बॉल्स होते ते, आता बघा त्याच्यातून एक एक असं ते बाहेर आल्यासारखं दिसतंय. ठीक आहे, सो तुमचे आता उंडे जे आहेत ते बनून रेडी आहेत आणि आता तुम्ही ते सर्व करू शकता. सो तुम्हाला जर आमची ही सिक्रेट आणि स्पेशल रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजींच्या ह्या स्पेशल व्हिडिओला मित्रांबरोबर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका.